राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे शरद पवार यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जीवनशैलीचे पैलू या प्रदर्शनाद्वारे मांडण्यात आले. या प्रसंगी महिला आघाडीतर्फे शरद पवारांच्या 80 वाढदिवसानिमित्त 80 दिवे लावून व केक कापून आपल्या लोकनेते यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसंच यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीमध्ये छायाचित्राच्या प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, राष्ट्रवादी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे खेवळकर, माजी खासदार ईश्वरलाल रे, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार मनीष जैन, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, मीनाक्षी चव्हाण, ममता तडवी, लता मोरे, कमला पाटील, अर्चना कदम, शीला पाटील, जयश्री पाटील, सुषमा चौधरी, शोभा बुईटे, शकुताई लता पाटील, कोमल पाटील, आरोही नेवे आदींची यावेळी उपस्थिती होती. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अप तक न्यूज मराठी. गेल्या 55 वर्षाच्या राजकारणामध्ये एखाद्या केंद्रीय संसदीय मंडळाचं सदस्य असणं अतिशय सोपी गोष्ट नाही आहे. ज्या प्रकारे त्यांनी साहेबांनी 55 वर्षात जे महाराष्ट्रासाठी, देशासाठी, जगासाठी जे निर्णय घेतले, ते निर्णय बहुतेक तरुण पिढीना माहिती व्हावे आणि ते दुर्मिळ क्षण आमच्याकडे आहेत. त्या दुर्मिळ क्षणाचं आज प्रदर्शन आम्ही आज राष्ट्रवादी महिला आघाडी कार्यालयामध्ये लावलं आहे की जेणेकरून साहेबांचं कार्य संरक्षण खात्यात असतील, शेतीविषयक असेल, बराक ओबामाशी संबंधित भेटी असतील, लालकृष्ण अडवाणींशी त्यांच्याशी संबंधित ज्या भेटी होत्या त्या भेटींसंदर्भात साहेबांचं म्हणणं काय होतं हे पुस्तकात खूप ठिकाणी लिहिलेलं आहे. त्या प्रदर्शनामध्ये आम्हाला एवढं दाखवायचं की तरुण पिढीने याच्यातनं बोध घेतला पाहिजे की 55 वर्षाच्या राजकारणामध्ये एखादं राजकारण कसं करावं आणि सामान्याशी नाळ कशी जोडावी. निर्णय प्रक्रियेमध्ये माणसाचं राजकारण असतं, पण सामान्य लोकांचं संवेदनशील मनाने राजकारण करणं हे फक्त आमच्यासारख्या साहेबांच्याच नेतृत्वाला जमतं. मी एक शेवटचं सांगते की ज्याप्रमाणे शिंक शिंपल्यामध्ये स्वाती नक्षत्रावर मोती जन्माला येतात, सगळ्याच त्याचप्रमाणे सगळ्या जंगलामध्ये चंदनाचं झाड नसतं, त्याचप्रमाणे राजकारणामध्ये सुद्धा आमच्यासारख्या साहेबांसारखं जे नेतृत्व आहे, जे संवेदनशील मनाचं नेतृत्व आहे, जे सामान्य माणसांच्या वेदना ओळखणं नेतृत्व आहे, हे आमच्याकडे आहे आणि हा राष्ट्रवादीचा आमचा अभिमान आहे आणि आम्हाला हा अभिमान अतिशय आम्हाला गर्व आहे. आम्ही या साहेबांचा वाढदिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला. दिवाळीसारखा सण आहे, साहेबांना आयुष्य खूप लाभो. उलट आमचं तर म्हणणं आहे की साहेबांसारखं साहेबांनी सतायुष्य तर व्हावंच व्हावं, पण आमच्यातल्या आयुष्यातले काही क्षण त्यांना जर मिळाले तर मी परमेश्वरी इच्छा एवढीच प्रार्थना करते की आमचे क्षण आयुष्यातले काही दिवस त्यांना मिळावे आणि साहेबांनी अजून राजकारण महाराष्ट्राचं करावं.